ट्रेकर्सला घट्ट बिलगली, दोरीला धरून वर आली. पुण्यातील तरुणी 100 फूट दरीत पडली, सुदैवाने बचावली. सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी 100 फूट खोल दरीत पडली, पण पोलीस आणि स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीनं अथक प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे सुदैवाने बचावली. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत धबधब्यावर फिरायला आलेली तरुणी बोर्णे घाटात कशी पडली, हा अपघात कसा झाला, तिला कोणी वाचवलं, हा सगळाच घटनाक्रम थरारक आहे. नसरीन कुरेशी असं या 29 वर्षीय तरुणीचं नाव असून ती पुण्यातील रहिवासी आहे. 3 ऑगस्ट रोजी पावसातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नसरीन आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ठोसेघर धबधब्यावर फिरायला गेली होती. मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं साताऱ्यातील ठोसेघर धबधबा बंद असल्यानं नसरीन आणि तिच्या ग्रुपने मागे परतण्याचा निर्णय घेतला. धबधबा बंद असल्याने निसर्ग पर्यटनाची निराशा झाली होती, पण परतीच्या प्रवासादरम्यान तोच आनंद घेण्यासाठी या मित्रांच्या ग्रुपने बोर्णे घाटात गाडी थांबवली. सर्वजण पावसाचा आनंद घेत फोटो काढू लागले. हिरवागार निसर्ग पाहून नसरीनला सुद्धा सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. नसरीन सेल्फी फोटो काढत होती, मात्र तेवढ्यात पावसाच्या संततधारेमुळे ओलं झालेल्या येथील घाटाच्या कठड्यावरून नसरीनचा पाय घसरला. नसरीन 100 फूट नदरीत कोसळली. सुदैवाने काळ आलेला पण वेळ आली नव्हती असंच नसरीनबाबत घडलं. खोल दरीत कोसळून नसरीन थोडक्यात बचावली. एका झाडाचा आधार घेऊन ती कशी बशी जीव मुठीत धरून बसली होती. नसरीनच्या मित्रांनी स्थानिक पोलिसांना घटनेबाबत कळवलं. पोलिसांनी तात्काळ बचाव कार्यासाठी होमगार्ड आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या टीमला माहिती दिली. त्यानंतर पोलीस, ट्रेकर्स आणि होमगार्डच्या टीमने तातडीनं बोर्णे घाटात जाऊन मदतकार्य सुरू केलंय. होमगार्ड अविनाश मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्ट लावून दरीतून बाहेर काढलं. या दुर्घटनेत नसरीन गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.